दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जायचा प्लॅन केलाय, मग कारच्या सर्व्हिसिंगचा प्लॅन करी. आजच तुमची हुंडाई कार सर्व्हिस करून घ्या आणि सुट्टीत मनमुराद फिरा. माई हुंडाई, उद्यमनगर, मुंबई गोवा हायवे, कुडाळ. हुंडाई कार्स व स्कीम जाणून घेण्यासाठी आजच कॉल करा 99 22 42 90 07. कोकणातला मच्छीमार महाचक्रीवादळाच्या भीतीनं हतबल झालाय. क्यार वादळातून मच्छीमार सावरत नाही तोपर्यंत दुसरं संकट मच्छीमारांपुढे उभं राहिलंय. आधीच क्यार वादळामुळे लाखो रुपयांचं नुकसान झाल्यामुळे बोटीवरच्या कलाशांना घरचा रस्ता दाखवण्याची वेळ बोट मालकांवर आली. त्यात या दुसऱ्या चक्रीवादळातून कसं सावरायचं हा प्रश्न मच्छीमारांना भेडसावतोय. क्यार वादळातून मच्छीमार पुरते सावरत नाहीत तोच महाचक्रीवादळाचे संकट मच्छीमारांसमोर उभं ठाकलंय. त्यामुळे पुन्हा एकदा वादळाच्या भीतीनं मच्छीमार धास्तावले आहेत. रत्नागिरीमध्ये देखील हर्णे बंदर आणि नाटे बंदर इथल्या मच्छीमारांचं क्यार वादळामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं. त्यात आता महाचक्रीवादळामुळे मासेमारी करता समुद्रात जाता येत नसल्यामुळं त्यांच्या आर्थिक उत्पन्नावरच गदा आली आहे. 4-5 दिवसांपूर्वी क्यार वादळाचा तडाखा हर्णे 5 पांढरी किनारपट्टीला बसला. तिथल्या मच्छीमारांच्या 73 छोट्या फायबर डिंगी उधाणात वाहून गेल्या. एका डिंगीची किंमत किमान 80 ते 90 हजार रुपये असल्यानं अंदाजे 65,70,000 रुपयांचं नुकसान मच्छीमार बांधवांना सोसावं लागलं. तसंच मासेमारी करता समुद्रात जाता येत नसल्यानं मच्छीमारांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. त्यामुळे बोट मालकांना देखील बोटीवर असलेल्या खलाशांना पोहोचणं मुश्किल बनलं आहे. परिणामी खलाशांना घरी पाठवण्याची वेळ बोट मालकांवर आली. यापूर्वी अशी बिकट परिस्थिती कधी निर्माण झाली नव्हती अशी चर्चा सर्वत्र आहे. नाटे बंदर रत्नागिरीच्या मुख्य बंदरांपैकी एक आहे, त्यामुळे याचा परिणाम आर्थिक व्यवहारांवर देखील झाला आहे. सध्या कोकणातील सर्व मच्छीमार बोटी आपापल्या बंदरात उभ्या करण्यात आल्या आहेत. तसंच इतर राज्यातील बोटी देखील आश्रयाला जवळपासच्या बंदरात आल्या आहेत. मात्र परिस्थिती गंभीर असून देखील पाहणी करता एकही लोकप्रतिनिधी तिथे फिरकला नसल्यानं मच्छीमार बांधवांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सचिन नारकर, कोकण नाव, राजापूर. सावंतवाडी शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशन जवळ निसर्गाच्या सानिध्यात सर्वसामान्यांना परवडणारे असे बिनशेती प्लॉट आता उपलब्ध. संपर्क उत्तम गंगाराम पांढरे, मोबाईल क्रमांक 94-214-72-666 आणि सुजित पिळणकर, मोबाईल क्रमांक 94-224-35-421.